नमस्कार, मी शुभम शिंदे। शेती मित्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढील काही मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत शेती विश्वातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। भारताच्या कांदा निर्यात धोरणातील धरसोडपणावर अमेरिका आणि जपानने आक्षेप नोंदवलाय। कांदा निर्यात धोरणाच्या विरोधात या देशांनी जागतिक व्यापार संघटनेमध्ये धाव घेतली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता भारत कांदा निर्यातीवर बंदर घालत किंवा कांदा निर्यात बंदी करते, त्यामुळे आयातदार देशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, असं या देशांचं म्हणणं आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीचं स्पष्ट धोरण ठरवावं असं शेतकरी आणि निर्यातदारांचं देखील म्हणणं आहे। डब्ल्यूटीओनं असं एक्सप्लेनेशन मागितलंय भारताला की तुम्ही असं का करता, तुम्ही कांद्याचा कोटा का नाही लागू करत, तुम्ही तुमच्या ग्राहकांना ग्राहक देशांना पूर्व कल्पना का देत नाही, यावर भारत सरकार काहीही उत्तर देऊ शकलेलं नाही। त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की ही तात्पुरती निर्यात बंदी होती आणि आम्ही पॉलिसी बनवतोय आणि यावर आम्ही पुढे काम करू। हे असं वेग उत्तर भारत सरकारनं दिलंय, पण याने प्रश्न सुटणार आहेत का? तर अजिबात नाही। आम्हाला असं वाटतं की जो आपला ग्राहक आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पायावरती धोंडा पाडून घेतोय। उलट भारत सरकारनं हा जो कांदा प्रोडक्ट आहे यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे। जर कांदा कमी पडतो तर त्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे किंवा जो पिकतोय त्याचं मार्केटिंग करून सेल कसा होईल याचं सगळं नियोजन केलं पाहिजे। आत्ताही आपण बघतो की भारताचे मागच्या काही महिन्यामध्ये आपल्याकडे कंटेनर नाही, त्यामुळे आपली निर्यात हवी तेवढी होऊ शकली नाही। तर भारत सरकारनं याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। एकीकडे भारत सरकार फार्मर्स प्रोड्युसर कंपनींना पुढाकार घ्यायला सांगते, शेतकऱ्यांना एकत्र येऊन कंपन्या फॉर्म करायला सांगते आणि दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांच्या मालावरती बंदी घालते। मग शेतकऱ्यांनी करायचं कसं? कोणता माल लावायचा, कोणते उत्पादन लावायचे आणि लावले तर त्याची विक्रीची खात्री काय? तर या सर्वांचं उत्तर मिळालं पाहिजे।